नाकारत्या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीने असा खोचक डे निर्माण केला आहे. छोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात गेल्या 4 वर्षात केवळ 6 लाख रोजगार निर्मिती झाली आहे. त्यांचे रोजगार या नाकारत्या सरकारमुळे गेले आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यांचेही पुढे काय झाले नाही. त्यामुळे भाजपने केवळ देशातील जनतेला गाजर दाखवण्याचे काम केले आहे. आता युवकांना हे सरकार पकोडे तळायला लावत आहे, हा प्रकार म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असा हल्लाभर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघोरे पाटील यांनी केला. तसेच पारदर्शक, भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देऊन पालिकेत सत्तेत आलेले भय दाखवून भ्रष्टाचार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपने दाखवलेले भरमसाठ आश्वासनांपैकी सरकारचा कार्यकाळ संपत आला तरी एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गाजर डे साजरा करून सरकारचा निषेध केला. युती अध्यक्षा वर्षा जगताप म्हणाले की भाजपने खोटी आश्वासने दाखवून केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली, युवकांना नोकऱ्यांची आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात ते पूर्ण होताना दिसत नाही. तरुणी तरुणांबाबत सरकारचे धोरण उदासीन आहे, तरुणांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, तरुणांना रोजगार मिळत नाही. नोटबंदी आणि GST मुळे देशाचा औद्योगिक विकास घटला आहे. आपण बघतोय की केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यांचं सरकार येऊन गेले 3 ते 4 वर्ष झाले, नव्हे नव्हे तर आपल्या स्थानिक लेवलला पण त्यांचंच सरकार आले आणि त्यामध्ये त्यांनी अनेक घोषणाबाजी या ठिकाणी केली. आज मुख्यतः आम्ही युवक आणि युवतींचा का तर कॉलेजमध्ये डे सेलिब्रेट करतात त्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी उतरलेलो आहे. आपण बघतोय की अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी स्कॉलरशिप देण्याचं जाहीर केलं, त्याच्यानंतर ते म्हणले की स्कॉलरशिप आम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटवर दाखल करू, त्याच्यानंतर ते म्हणले की बँकेच्या अकाउंट नंतर तुम्ही कसं काय तुम्ही स्कॉलरशिप कॉलेजमध्ये भरणार म्हणून त्यांच्याकडनं 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर त्यांनी लिहून घेतला. आणि आता जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांकडनं स्टॅम्प लिहून घेतल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आता डिजिटलायझेशन करायचं. आपण बघतो की अनेक बाहेरच्या देशात राज्यातनं म्हणा अनेक गावातनं म्हणा या ठिकाणी युवती येत आहेत, सुरक्षितता अख्ख्या राज्यभरामध्ये कुठंच आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं की दरवर्षी म्हणले ते की आम्ही जवळपास 2 कोटी तरुण तरुणींना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊ, ही फक्त घोषणाबाजी झाली नाही. MPSC च्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी आता स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत, प्रत्येक जण 2-3 वर्ष अभ्यास करत असतात. या प्रत्येक म्हणजे स्कॉलरशिपला त्यांनी गाजर दाखवलाय, सुरक्षिततेला गाजर दाखवलाय, रोजगारीला गाजर दाखवलाय, प्रत्येक गोष्टी स्पर्धा परीक्षेला देखील त्यांनी या ठिकाणी गाजर दाखवलाय. आणि त्यांच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या युवती असतील, युवक असतील, विद्यार्थी असेल, आमचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाजर डे म्हणून आज साजरा या ठिकाणी करतोय. यावेळी आंदोलकांनी फेकू सरकारचा निषेध असो, केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार असो, पोकळ घोषणा देणाऱ्या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा सरकारविरोधात तीव्र घोषणा दिल्या.